Tava aqui, Igreja da Costa. ते काय करेलीस? याच्यात खोबऱ्याचं तेल आणि गोरफड काढली काढत. बापरे बापरे, अय्या किती घाण दिसायची. ते घाण नाही दिसत, ते उन्हाळ्याच्या दिवसात गोरफड थंड असती. आणि हे केसाचा झाप जे झालाय बघ ना. कोरफडन कांदा लावायचा, मिक्सर मधून काढायचं, त्याच्यात जरस खोबऱ्याचं तेल लावायचं, ठेवायचं, टाकायचं. ज्या मला कुणीतरी युट्यूबवरच टाकलं होतं एका ताईनं, पोरीला म्हणलं लय कोंडा झालाय, मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर, म्हणलं होतं मला कोणाचं तरी सांग आई लय हे हिला कोंडा आहे, तर कुणीतरी सांगितलं तर कोरफडन कांदा ताई लावा म्हणून. ते मिक्सर मध्ये काढून बारीक लावला, तिचा सारा कोंडा गेला. पण आता 8-15 दिवस आम्ही बाहेर राहणारच, तर तिच्या केसाची वजच नाही राहिली. माझ्या डोळ्यातून पाणी येईल. कांदा तिखट असते, तिच्या केसाची वज नाही राहिली. आणि ह्या केसात ते कांदा कोरफड घातलं ना की त्याचा वास महिनाभर बी चलत होईल बाबू. हो, लय छान केसाचा वास येत आहे ना, असं कंडिशनर सारखं ते हेच चलत आहे ना. आणि असे झापाची झापच केस हायचे. मला केस नाहीत, पण पोरीला माझ्या दोन्ही बी केस लय आहेत. ते मोठीचे बी कमराच्या खाली आहेत केस. खाते तर काही बी हो का, गरीबाचंच घर आहे, पण खायला कमी नाहीत करीत. भाजीपाला, मटण, मासे, अंडे, बोंबील, झिंगे, काय नो बाय नो. बाहेर गेलं की फळं आहेत, कुठं बी गेलं तर आहेच खायला. ड्रायव्हर लोकांचं कसं असतंय, भाडं भेटलं की कुठंही गेलं की काही बी आणायचं खायला, लेकरायला. त्याच्यामुळं बाप काही बी आणतंय खायला. माझं फर्स्ट इयरला 53 किलो वजन होतं, आणि 6वीला वजन 42 किलो आहे. ए काय नको बनू मवे, जाय बरं. खायला नव्हतं भेटत ग, म्हणून आमचे वजन नव्हते वाढत. आणि लय मोठं जित्राब होतं, खाण्यापिण्याचे लय मोठे तोंड होते. आम्ही 6-5 लेकरं होतो, माय, आजी, कमविणाऱ्या दोघी जणी होत्या. त्याच्यामुळं आमचे वजन नव्हते वाढत. तुम्हाला खायला प्यायला माय व्यवस्थित करते, बाप वेळावर टायमावर खाऊ घालतंय करून. मायनं नाही केलं तर बाप करतंय, बापानं नाही केलं तर माय करते. कोण्या टायमाला वेगवेगळं हाईच खायला, म्हणून तुमचं वजन उंची हे सगळं बरोबर आहे असं म्हणायचं आहे मला. आणि हेल्दी असणं कवा बी चांगलं असतंय बाई. बरं बास मग. हां, थोडंसं मला बी लावू दे ना. मला तर माय चिमुटभर मै केस राहिले, आता पुण्याला गेलं की पुन्हा कट करून येणार आहे मी. लय छान असते याचा. किती राहिलेत माय केस. हे खाण्यापिण्यावर लय असते बरं का, पण केसाचं आरोग्य. भाज्यापाला नाही खाल्ले तर तुमचे केस गळतेत. त्याच्यामुळं आता तिला लावलंय, तासभर ठेवायचं. हे का बाप्पा, ह्यानं गाळलं नाही काय नाही, म्या चाळणीनं काय नाही, अशाला असंच ते चोथ्या सगट लावते. कंडिशनर म्हणून ते छान काम करते. किती राहिले ते केस. तासभर ठेवायचं मस्त केस होते. केसांना पण त्या बाहेरच्या डब्यातले हेअर डाय जर केलं ना, तर त्याचा डोळ्यातल्या नजरेवर कमी परिणाम होतोय जणू. थांब ना थोडं, बुडा तास लावू दे ना, म्हणजे मग हे होते. थांब मला माझं रबल लावू दे. रबल आणलंस का तुझं? हां, बुडात असे मग ह्याच्यात गेलं नाही. याचा लय राडा असते म्हणून या 8 दिवसातून एकदा तरी लावते मी, पण गेल्या 1-1.5 महिना तिला लावलंच नाही मी. आणि माईनं जर सगळ्या लेकराकडे दुर्लक्ष केलं ना,
मग त्याच का असं हे केस कानात कशाला घालती मग नाही ना केसाचा रंगच उन्हानं बदलतोय काय असं की नसतो माझ्या बरं माझ्या बायला केस लय आहे तो तर लोक म्हणतात केसातच सौंदर्य असतंय बाईच केसातच सौंदर्य असतंय बाईच म्हणजे बाईनं केस कापू नये म्हणून आणि केसात सौंदर्य असतंय म्हणते त्यान बाईला का केसाला धरून मारणं पण लय सोपं असते पप्पा बेडवर रबल आहेत माझे आणण एक केसाला धरून बाईला लय मारतेत ना आणि एकदा केसानं बाया लय आकळती ना नवऱ्यानं धरून हाणा लागल्यावर बायात बायाचे भांडणं लागल्यावर बी बाया बाया केसच धरतात एकमेकीचे एका केस हे का जसं केस डोक्याचं संरक्षण करतेत जसं केसानं सौंदर्य दिसतंय तसे केस हाणा मारीत सुद्धा लय घातक असते त्याच्यामुळं मार खात सगळेच केस घेणं ग कुणाच्या चावडीत देऊ नये केसावर कुणाचा हात घालू नये कुणाच्या असं केसाच असते आता तास भर खुलीचे तर तासभर खुल्या म्हणजे कंडिशनर हे असं इतकं मस्त निघत आहे ना बुडालो की असं मुळालो खाजू नको बरं मी आता लय आग होईल आग होईल त्याशी तर म्हणू लागलीस ना मम्मी मला कांदा कोरफड लावला नाहीस मला किती दिवस झालं लावलं नाही मग खाजायला छोडून सांगितलं होतं ते लाव म्हणलं होत तू काय बोल बोलू देतीस का बाई मला बोल ना तर लय नाकावर राग आहे तवाच म्हणजे हो बोल बोलू देत नाहीस ना बघ ना आता कसे झालेत केस आता वाढत येते दिवाळी लोक तर खाली कमराच्या खाली येत का पाहिजे का ठुईचे तुला बुचडा केवढा येते घरा एवढा बुचडा येते आणि ह्यानं केस लय छान होते बरं का इथं पुन्हा एक व्हिडिओ टाकते केस धुतल्याला आता हे केस लावलेला व्हिडिओ हे केसाला हे लावलेला आहे ना आता केस धुतलेला मी एक व्हिडिओ टाकते नीट धर ना माय मोबाईल ते एक टाकते म्हणजे तुम्हाला कळते आता फरक इतके दाट इतके मस्त सिल्की दिसतात ना केस आणि नैसर्गिक असल्यामुळं कोरफड कांदा हे सगळं असं काही त्याच्यात हे नसतात ना दुसरे त्याच्यामुळं मग हे चांगलं असतं आयुर्वेदिक गोष्टी घरातल्या घरात घरचा डॉक्टर तसं आता आंगळ्या काचा तासा भरा नाही लावलंय ना हो ते येणार होतं माझ्या प्रकारात ते बी लोक नाही आले एक उस्मानाबादचं होतं आणि ते पोरीला छाडाले लग्न मोडायलेत म्हणून ते होत ते दोन्ही आले नाहीत आणखी अगं गरज असला तर या पोलिसांनी नाही काम केलं तर आमच्याकडे या हो डोळ्यात बी पाडलंस का म्हणजे मला नंतर हिचा एक व्हिडिओ टाकते कसला अवतार झालाय रानात राहू आमचा है ना बाय चला बंद करा आता बंद करा आता बंद करा तुला काय वाटलं कसं वाटलं तुला हे लावताना चांगलं वाटलं काय झालं या एवढ्या दिवसा नाकावर राग का सर आय मम्मीचा राग नसते म्हणायचा माया असते बाई ती आता कोरफड लावली मी तोंडाला
बंद करू।